शेतकऱ्याच्या तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने लावली आग. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरखेड येथील शेतकरी सुरेश जुमडे यांच्या शेतात तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची संतापजनक घटना रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये शेतकरी सुरेश जुमडे यांचे 4.5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कार्यवाही करावी आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. चिखली तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकरी सुरेश जुमडे यांचा 14 एकरातील तूर सोंगून त्याची गंजी लावली होती, मात्र अज्ञात व्यक्तीने त्या गंजीला आग लावून त्याचे नुकसान केले. आग लागल्याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत तुरीच्या गंजीला आगीने पूर्ण वेढले होते. या प्रकरणी महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे.